मला तुमची अवस्था समजते. मी तुमची बाजू घेण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला माहितीये अशा वेळी जीजी अक्का काय पण ऐकून घेत नाही. तुम्ही हेही बोलायला नको होत. पण मला माहितीये तुमच्यावरचे आणि तुमच्या दादांवरचे आरोप चुकीचे आहेत. जीजी अक्काचा खूप मोठा गैरसमज झालाय आणि तो कधीच नाही दूर होणार. होणार हो, नक्की होणार. मला खात्री आहे तो हार आपल्याच घरात कुठेतरी पडलेला असणार, आणि जेव्हा तो सापडेल ना तेव्हा सगळं परत स्वच्छ होईल. जीजी अक्का मला नेहमी सांगते, खोटं जास्त वेळ लपून नाही राहू शकत आहोत, एक ना एक दिवस ते सगळ्यांच्या समोर येतच. तुम्हाला हे माहिती आहे का, खोटं हे रात्रीसारखं असत, सकाळ झाली की त्या उजेडात ते खोटं पळून जात, पण कधी कधी रात्र थोडी मोठी असते, लख उजेड पडायला थोडा वेळ लागतो, तेव्हा आपल्याला थोडी वाट बघायलाच पाहिजे. मला माहिती आहे माझ्या या बोलण्याने तुमचं दुःख कमी नाही होणार, पण माझ्यावर विश्वास ठेव, आपल्यासाठी सुद्धा कधी ना कधी सकाळ होईलच. आई बाबा, पुन्हा एकदा तुम्ही केलेल्या संस्कारांवर बोट ठेवलं गेलं हे म्हणाले तसं मी सकाळपर्यंत वाट नाही बघू शकत, तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. तुमची मुलगी खरी आहे हे आता मला पटवून द्यावंच लागेल. लहाने बरं झालं तू आलास, मी जरा जाऊन येतो. सुगंधदा, दुकान उघडले बरोबर कुठे निघालात? ते माझं एक काम आहे, मी चट दिशी जाऊन येतो. दुकानाचं काम आहे की मोठी ऑर्डर आहे? नाही, काही ऑर्डर बिर्डर नाही आली आहे. सुगंधदा, दुकानाचं सामान तर तुम्ही कालच आणलं ना, मग आता कुठे निघालात? बरोबर आहे तुझं, पण थोडं सामान आणायचं बाकी आहे, ते घेऊन येतो मी. हा गेलो आणि हा आलो, तोपर्यंत तू जरा दुकानावर लक्ष दे. मी तिथे अभ्यास करायला बसणार आहे ना, ठेव तू दुकानावर लक्ष, तुम्ही टेन्शन नका घेऊ. बर, मी आलोच. मी बाहेर जाऊन येत, दादाला भेटायचं आणि तुला जायचंय तिथं जा, आणि घरातलं काही सामान घेऊन जायचं असेल ना तर ते पण घेऊन जा, कुणी अडवणार नाही तुला. कुठल्या नात्याने अडव म्हणा, जा आता. काय दाखवू तुम्हाला? मला हार बनवून पाहिजे सोन्याचा. भरपूर आहे बघा,
नाही असा नाही, मला एक ठराविक प्रकारचा हार बनवून पाहिजे होता. म्हणजे कसा, कुठल्या डिझाईनचा? म्हणजे हा तो बघा, तो हार आहे ना. हा हा हा, आलं लक्षात. तुम्हाला हवी असलेली डिझाईन यात आहे का ते बघा. अहो हा बघा, हा असाच हार पाहिजे मला. कितीपर्यंत होईल हा? अंदाजे 1.5 लाखापर्यंत जाईल. 1.5 लाख? ही रक्कम तर खूप मोठी आहे, पण यांना निर्दोष सिद्ध करायचा हा एकच रस्ता आहे आता. दादा, मला हप्ते हप्त्याने पैसे भरता येतील का? हो हो, आहे ना आपल्याकडे तशी सोय आहे. एक काम करा, तुम्ही थोडे ऍडव्हान्स द्या आणि बाकीचे उरलेले हप्त्याने द्या. हो तसं चालेल मला. फक्त ना मला तो हार उद्याच्या उद्या पाहिजे होता. हे 40,000 आहेत, हे ठेव. माझी खात्री आहे यांनी काय पण चूक केली नाही, पण जोपर्यंत हा हार सापडत नाही तोपर्यंत यांनाच गुन्हेगार समजलं जाणार. त्यापेक्षा जी जी अक्काला हार देईन आणि घरातच सापडला म्हणून सांगेन. तुमचं नाव आणि पत्ता? हा, माझं नाव शुभम, साईप्रसाद स्वीट्स, छोटं मार्केट. अरे, छोट्या मार्केटमधल्या एकाने काही महिन्यापूर्वी असाच हार विकत घेतला होता, काय बरं नाव त्याचं? आता मी निघतो, मला जरा घाई. साहेब, तुमची रिसिप्ट. हा, धन्यवाद. ताई, ही साडी फायनल ना? बसा जरा 2 मिनिटं, मी तुम्हाला बिल आणून देतो. हा, काय ग भटक भवानी, न्याला का तुला वेळ? आधी दुनियाभरच्या उठा केली कर आणि मग वेळ मिळाला ये आपल्या दुकानावर. तोर नवरा आहे तिथे राबायला. हे सगळं जाऊ दे ना, महत्वाचं ते सांगा. तुम्ही मला कालची धमकी देत होता की आपला हार विकून टाकाल, खरी नाही ना केली? म्हणजे आपला हार बँकेच्या लॉकर मध्येच ठेवलाय ना, विकला नाहीत ना? ये बाई, अजून मला काही वेळ मिळाला नाहीये, उद्या जाईन तेव्हा बँकेच्या लॉकर मध्ये ठेवून. उपकार कर आणि ह्या पुढे ना कोणतंच काढ नको करू. हाराने ना आपल्या तोंडाला फेस आणला होता. नशीब कोणाच्या नजरेत पडलो नाही, कोणी पकडलं नाही आपल्याला, नाहीतर तू पण गेली होती आणि मी पण गेलो होतो. नाही ना पकडले गेलो, झालं तर मग. उलट त्या हारापायी जाऊबाईंची मान कशी अडकली पाहिलं ना. जीजाकांनी जाऊबाईंची कशी वाट लावली, पण बोनस म्हणून तिचा भाऊ पण अडकला. मजा आली. जाऊबाईंच तोंड कसं झालं होतं पाहिलं ना तुम्ही? वा वा वा, आणि तुझा चेहरा पण अगदी बघायसारखा झालाय, किती खुललाय बघ. इतका आनंद तर त्या दिवशी पण नाही झाला ज्या दिवशी मी तुला तो हार दिला होता. तरीच काय, इतका तकडा तोंड पक्षी मारले ना मी, त्याचा आनंद आहे. म्हणजे आपला हार पण आपल्याकडे परत आला आणि जे जे अक्कानी जाऊबाईंची पार वाट लावून टाकली, मज्जा आली हो मला, चा मजा आली. काय करताय तुम्ही? हा तुझा जो काही असुरी आनंद आहे ना, त्याच्याने आपलं पोट नाही भरणार आहे. त्याच्यासाठी काम करावं लागतं, मेहनत करावी लागते. हे ते तुझं पक्षी भिक्षी ना जरा बाजूला ठेव आणि कामाकडे लक्ष दे जरा. चल ये इकडे, चल हो इकडे. बायकोचं काही कौतुकच नाही तुम्हाला, वा तिकडे. हे घ्या ताई तुमचं वीज, आणि अजून नवीन स्टॉक आलाय तो पण दाखवतो, हा बघून घ्या जरा. समजे फोटो असतील ना, म्हणजे माझे पण असणार, बघते. कोण
नात बघायचं कसं असतं? कसे दिसणार फोटो? अरे देवा, हे काय झालं आता? कुठलं बटन दाबलं गेलं माझ्याकडनं? कॅमेराला जर काही झालं ना, विक्रम दादा माझा जीवच घेतील. सोनाली वहिनी तर जीजा अक्कांकडे चुगली करतील. आता काय करू मी? हा कॅमेरा नीट आहे की नाही ते कसं समजणार? कीर्ती वहिनी, कीर्ती वहिनी बघतील आणि नीट सांगतील. सायनाता, या कॅमेराला माझ्याकडनं काही झालेलं नको असू दे. काय झालंय कीर्ती? घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला एवढं कळतंय मला, पण मी घरी पण आलो होतो तेव्हा सुद्धा तू काही बोलली नाहीस. काय? हे बघ, तू विचार नको करूस. मी घरातलं सगळं मॅनेज करेन. असं कसं म्हणतेस कीर्ती? अगं, खूप मोठा प्रॉब्लेम झाला हे चेहऱ्यावरनच कळतंय मला. बोल ना, मला खूप काळजी वाटतेय. हे बघ, मी म्हटलं ना, तू विचार करू नकोस आणि मला काहीही विचारू नकोस. मी नाही सांगू शकत, पण मी काही विचारलं तर त्याचं उत्तर देशील. विचार. तुला पैशांची गरज आहे. काही प्रॉब्लेम आहे का? दार उघडा ना वहिनी. काय गे? कीर्ती नाहीये घरात. काय गे, तिला कशा पायी हाका मारतेस? काही काम असेल तर मी मेले नाही अजून. नाही, ते माझ वहिनींकडे काम होत, तुम्हाला नाही जमायचं. ते जास्त तोंड सोडू नकोस. असं काय मोठं काम आहे ग ते तिला जमल आणि मला नाही जमणार? बोल की. हा, बाजारात ना एक किरीम आणलं होत, ते तोंडाला लावायचं. त्याने गाल मऊ मऊ राहतात ना, त्या डबीवर इंग्रजीत न काहीतरी लिहिलेलं आहे, ते वाचून घ्यायचं होत वहिनींकडून. कर्म माझ, अशा गोष्टी आणायच्या कशा पाई? त्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातला जो हळदी चंदनाचा लेप आहे ना साई मध्ये बनवलेला, तो जास्त उपयोगी ठरल. हो, आता तुम्ही म्हणताय तर तसंच असणार ना. मी वेळी बाजारात ना काहीतरी घेऊन आले. आले अजित जक्का. ए, कुठे निघालीस आता? ते आपल्याला नको किरीम बिरीम, दुकानदाराला परत करून येते. आणि मग आल्यावर तुम्ही सांगितलेला लेप लावे ना. आता मला ते आधी सुचलं नाही की तुम्हाला येऊन विचारायचं. आता तुम्हाला कसं समज माहिती असत ना. आले आम्ही. अगं हे बघ, बाजारात जाशील तेव्हा ते गहू दळून. समजाने फारच डोक्यावर चढवून ठेवले हिला, पण शे फारले आजकाल. अगं, पैशांची गरज वगैरे असं काही नाहीये, अजिबात काही नाही. तू नजर चोरतोयस म्हणजे हे खरंय ना? अगं, अगदीच तसं काही नाहीये, आणि पैशांचा प्रॉब्लेम तर बिलकुलच नाही. कीर्ती, आपले फायनान्सेस अपडाऊन होत असतात, तुला तर माहिती आहे. ट्रस्ट मी, पैशांचा अजिबात प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम नाहीये तर मग दागिने गहाण ठेवून बँकेकडून लोन का घेतलंस? तुला कसं कळलं? माझा धीर तुषार त्याच बँकेत काम करतो जिथून तू लोन घेतलंस. अच्छा. अगं, तुला सांगणारच होतो, ह्या सगळ्या गडबडीत राहून गेलं. कीर्ती, मी इथे एक छोटं घर घ्यायचा प्लॅन करतोय, त्यासाठी लोन घेत होतो. झाले प्रश्न विचारून? आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे.
कीर्ती घरी काय झालंय नेमकं? आज मी घरी आलो होतो तर जवळजवळ दारातून तू मला घालवून दिलंस. कीर्ती, मी स्वतःहून जर का तुझ्या दारात आलो असतो आणि तू अशी वागली असतीस तर मी समजू शकलो असतो. पण आज मला जिजे हक्कांनी फोन करून बोलवून घेतलं होतं. त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं माझ्याशी, पण तू मला त्यांना भेटूच दिलं नाहीस. हे बाळा, मला ना तुझी खूप काळजी वाटते आता. बाळा, तू काही बोलत सुद्धा नाहीयेस, काही सांगत नाहीयेस. बोल ना बाळा. दादा, माझ्या वाट्याला हे जे काही दुःख आलंय ना, ते तुझ्यामुळेच. हे विसरतोस का तू? मी घरातल्या काही गोष्टी सांगायला आले नाही इथ. तुझ्याकडे एक वेगळं काम आहे. काय हवंय बोल. दागिने गहाण ठेवून तू जे लोन घेतलंस त्याचे पेपर्स हवेत मला. ते बँकेचे पेपर्स घेऊन तू काय करणार आहेस? हे बघ, तू मला काही विचारू नकोस, मी सांगणार नाही इथ. विश्वास आहे ना मला, ते पेपर्स हवेत. ओके, मी तुला ते पेपर्स देईन. तू काहीतरी विचार केलायस म्हणजे नक्कीच चांगला विचार असणार. कीर्ती, मी उद्या मुंबईला निघतोय. ऐक ना बाळा, माझ्याबरोबर मुंबईला चल. आपण तुझा व्हिसा करून घेऊ आणि माझ्याबरोबर US चल. स्वतःचं आयुष्य सुरू कर ग बाळा, प्लीज. मला असं वाटतंय आपण ह्यावर आधी बोललोय. मी तुझ्या बरोबर येणार नाही. तू माझ्या आयुष्यातले निर्णय घेतलेस ना, त्याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावे लागतात. आता मला माझ्या आयुष्यातले निर्णय घेऊ दे, मग ते बरोबर असो किंवा नसो. मला माहित होतं पुन्हा तू हेच म्हणशील. कीर्ती, थोडा विचार कर. जिजी हक्काने तुला जी मुदत दिली होती ती संपत आली. उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. जिजी हक्काने उद्या घराबाहेर काढल्यानंतर कुठे जाणार आहेस? त्यांनी जी काही परीक्षा घेतली होती त्याच्यात तू फेल झालीस तर काय करणार आहेस? जिजी हक्काने घराबाहेर काढल्यानंतर कुठे जाणार? तेव्हा माझ्याच बरोबर यावं लागणार आहे ना तुला? जिजी हक्कांचा निर्णय काहीही असला तरी मी माझा निर्णय बदलणार नाहीये. मी तुझ्या बरोबर येणार नाहीये. आणि मला काय वाटतं दादा, तू इथून लवकर जावंस. प्रेग्नन्सीमध्ये वहिनीला तुझी जास्त गरज आहे. काळजी घे. कीर्ती अगं, येते मी. शुभम दादा, शुभम दादा. काय ग, काय झालं? दादा मला माफ करा, मी परत कधीच विक्रम दादांच्या कॅमेऱ्याला हात नाही लावणार. साईना त्यांची शपथ, मी परत कधीच हातात नाही घेणार त्यांचा कॅमेरा. अगं शांत हो आधी, नक्की काय झालं ते सांग मला. ते काय झालं ना, मी विक्रम दादांची खोली साफ करत होते तेव्हा तिथे हा कॅमेरा दिसला. पण मी काही पण नाही केलं, मी फक्त हातात घेतला फोटो बघण्यासाठी. तरी एकदम आवाज आला आणि हे काचेच पुढे मागे झालं आणि मग एकदम प्रकाश पडला आणि मग नुसताच आवाज यायला लागला. आवाज थांबेच ना, बघ ना कसं झालं याच. कॅमेरा खराब तर नसेल झाला ना? इतका महागाचा कॅमेरा आहे, मी कसं भरून देणार हो? भिंगरी, तुला कोणी काही भरून द्यायला लावणार नाही. दे मला बघू दे, खराब झालाय का बघू दे. दे
नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.